सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 26 सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2 26 आठवड्याच्या गणित विषयाची संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण. प्रश्न पहिला आहे दशक एकक. आणि बघा मग, इथं दशक एकक जे दिलेले आहे, इथं किती दशकचे घर रिकामी आहे, तर आपल्याला बघा इथं त्यांनी बेरीज करायला सांगितलेली. 8 एकक आणि 6 एकक याची बेरीज किती येते, तर त्याची बेरीज किती येते ती बघायची. 8 एकक आणि 6 एकक, 1.4. वरील वस्तू एकत्र करा, 10 गठ्ठा बांधून बेरीज दशक एकक स्वरूपात लिहा. तर 1 मध्ये 1 येईल, दशक मधील एकक मध्ये 4 येईल. पुढे जाऊ मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. बघा इथं या चित्राचं निरीक्षण करा आपल्याला, आणि इथं लिहायचंय आपल्याला बेरीज करायची एकका एककाची. बघा, आणि आपल्याला वरील 1 रुपयांची नाणी एकत्र करून तयार झालेली रक्कम 10 रुपये आणि 1 रुपया स्वरूपात असलेला पर्याय निवडा. बघा, 10 रुपये आणि 1 रुपये असलेला पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे आपल्याला. 10 रुपये आणि 1 रुपये वरील याची बेरीज करून. तर बघा इथं काय दिलेलं आहे, इथं नोटा दिलेल्या आहेत. नीट बघा, 10 नोट आहे, त्यानंतर इथं पण 10, इथे 10, इथे 10 नोट दिलेली आहे, त्यानंतर नाणी देखील दिलेली आहे. हे बघा, इथं नाणी दिलेली आहे. आणि त्यांनी काय प्रश्न विचारला बघा आपल्याला, की प्रश्न असा विचारला, वरील 1 रुपयाची नाणी दिलेली आहे, नाणी एकत्र करून तयार झालेली रक्कम 10 रुपये आणि 1 रुपयाच्या स्वरूपात असलेला पर्याय निवडा. तर बघा आता पुन्हा 1 रुपयाची नाणी आहे, ही 1 रुपयाची नाणी, तर उत्तराचा पर्याय येतो मित्रांनो 1 नंबर. उत्तराचा पर्याय किती येतो, 1 नंबर. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघूया. बघा दशक आणि एककची बेरीज लिहायची आपल्याला किती येते. बघा दशक आणि एकक अशी लिहिलेली आहे इथं, 2 दशक आणि 3.4. तर याची बेरीज करायची, एकक मध्ये किती येईल 4, दशक मध्ये किती येईल 5, म्हणजे उत्तर येतं मित्रांनो 54. 1 नंबर उत्तराचा पर्याय. त्यानंतर पुढे जाऊया, बेरीज कर 42 अधिक 20. 42 अधिक 20 त्यांची बेरीज 62 येते मित्रांनो, 3 नंबर उत्तराचा पर्याय. पुढचा प्रश्न बघूया, दशक हे दशकचे आहे गठ्ठे आणि हे एकक आहे सुट्टे. तर बघा प्रश्न काय विचारला तो पाहूया आपण. चित्र पाहून बेरीज करा, चित्र पाहून बेरीज करा. आता दशकचे किती आहे, 3, आणि नंतर इथे किती दिले, 2, 2, 4, 2, 7, 2, 8, 2, 10, 1, 11, म्हणजे अजून 1 दशकचा तयार होतो इथं, म्हणजे 4 दशक आणि 1 एकक. बघा 4 दशक आणि 1 एकक आहे का, 4 दशक 1 एकक, म्हणजे 4 नंबर उत्तराचा पर्याय मित्रांनो. पुढे जाऊया, बघा दशक हे दशकचे ठोकळे आहेत हे, आणि इकडे एकक आहे, 2, 2, 4, 2, 7, 2, 8, 2, 10 एकक आहे. आता प्रश्न बघू आपण काय, तर चित्र पाहून बेरीज कर, चित्र पाहून बेरीज कर. तर मग किती आहे हे, 3 दशक आणि हा 1 दशक तयार झाला, म्हणजे किती झाले एकूण 4 दशक. 4 दशक बेरीज, 4 दशक, 4 दशक. हे बघा 3 नंबर उत्तराचा पर्याय, एकक मध्ये काहीच उरलेलं नाही आपल्याला. पुढे जाऊ मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न याचं निरीक्षण करा, सावीकडे आधी गोट्या होत्या, ह्या गोट्या होत्या सावीकडे, 2 दशक आणि 6 एकक. समीरने तिला 1 दशक आणि 7 एकक 17 दिल्या. आता याची बेरीज करायची आपल्याला, तर बेरीज किती येईल पहा. बघा सावीकडे 26 गोट्या होत्या, समीरने तिला 17 गोट्या दिल्या, तर तिच्याकडे आता एकूण किती गोट्या झाल्या, मग 26 आणि 17 याची बेरीज करायची मित्रांनो, ती येते 43, 3 नंबर उत्तराचा पर्याय करून पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊया, वनश्रीने 17 टोप्या प्रदीपला दिल्या, आता तिच्याकडे 29 टोप्या आहेत, तर आधी तिच्याकडे किती टोप्या होत्या, 17 आणि
17 टप्प्या प्रदीपला दिल्या, आता तिच्याकडे 29 आहे. म्हणजे 17 आणि 29 ची बेरीज करावं लागेल. ती बेरीज येईल मित्रांनो 46, दोन नंबर उत्तराचा पर्याय. म्हणजे 46 मधून त्या 17 मायनस झाल्या म्हणून 29 उरले. वैभवच्या शेतात 35 पेरूची आणि 38 सीताफळाची झाडे आहे, तर दोन्ही मिळून किती झाडे आहे? 35 आणि 38 ची बेरीज येते मित्रांनो 73. तुम्ही करून पाहायची प्रत्येकाची बेरीज. त्यानंतर बेरीज करा 28 अधिक 20, 28 अधिक 20 म्हणजे 48. उत्तराचा पर्याय आहे दोन नंबर 48. याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन घटकासह भेटूया, तोपर्यंत.